भारतात लोक गुंतवणूक करताना सर्वात आधी सोने चांदीला प्राधान्य देतात. सोने चांदीत गुंतवणूक करणं ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक असल्याचं मानलं जातं. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय घटकांवर अवलंबून किमतीमध्ये नियमितपणे चढ उतार होत राहतात. गौरी गणपती सणामध्ये सोन्याचे भाव नेमके कसे असणार आहेत याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत राका ज्वेलर्सचे ऋषभ राका यांच्याकडून. सध्याच्या परिस्थितीनुसार आता जे काही गणपती गौरी येतील त्यामध्ये चांदी आणि सोनं जास्त प्रमाणात विक्री होतं. त्यामध्ये चांदीची जास्त प्रमाणात सेल झाल्यामुळं थोडेसे चांदीचे रेट प्लस होऊ शकतात, थोड्या प्रमाणात जास्त मागणी असल्यामुळं वाढू शकतात असं आहे. आणि सोन्याची मागणी प्लस मायनस रेट होतच राहतात, सोन्याचंही काही दिवसांनी रेट वाढणारच आहे. आत्ता सध्या तर रेट स्टेबल आहेत, आजच्या कंडिशननुसार जसं मार्केट प्लस मायनस होत आहे थोडेसे काही दिवसापासून रेट स्टेबल आहेत. 2-3 महिन्याच्या आधी जे रेट कमी होते त्या 3 महिन्यामध्ये रेट चांगलेच प्लस झालेले आहेत आणि अजून इन फ्युचर रेट थोडेसे प्लस होण्याची शक्यता आहे. जास्त करून चांदी जास्त प्रमाणात सेल होते, चांदीचे दागिने गणपतीसाठी बऱ्याच प्रमाणात, बाकीचे चांदीची भांडी वगैरे सेल होतात. येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोन्या आणि चांदीचे रेट थोडेसे वाढण्याची शक्यता आहे नक्कीच. गणेश उत्सवाच्या दरम्यान महालक्ष्मीचा सण असल्यामुळे त्यानिमित्त महालक्ष्मीसाठी चांदीच्या भांड्यांची खरेदी बाजारात वाढलेली दिसून आली आहे. यासाठी लागणाऱ्या चांदीच्या वाट्या, फुलपात्र, तांभण, ताट, तांबे, समया या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा दिसतोय. तसेच काही ठिकाणी चांदीच्या गणेश मूर्तींचीही मागणी दिसून आली आहे. सध्या सराफा बाजारामध्ये चांदीच्या गणेश मूर्ती आकर्षणाचं केंद्रबिंदू आहेत. गणेश उत्सव जवळ आल्यानं अनेक भाविक चांदीच्या गणेश मूर्तीची खरेदी करायला प्राधान्य देतात. ही गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून कायमस्वरूपी घरात ठेवली जाते. सराफ बाजारातील चांदीची वेगवेगळ्या प्रकारचे दागिने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. तसेच सराफ बाजारात महालक्ष्मीसाठी खास दागिने आलेत, त्यामध्ये अगदी नथ कानातले मंगळसूत्र यांचाही समावेश आहे. सोन्या चांदीचे दर सणासुदीत वाढत असतात. गौरी, गणपती, दसरा, दिवाळी यामध्ये सोन्याचे भाव वाढतात असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण तज्ज्ञांच्या मते सण उत्सवाचा या दराशी काहीही संबंध नसतो. आंतरराष्ट्रीय बाजारात शेअर बाजारातील चढ उतारानुसार या बाजारातील हालचालींनुसार सोन्याचे भाव कमी जास्त होत असतात अशी माहिती देखील राका यांनी दिली आहे. शिवानी धुमाळ, न्यूज 18 मराठी, पुणे.